सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. ओबीसी विरोध करणं म्हणजे संविधान विरोधी भूमिका घेऊन संकुचित भावना ठेवणं होय. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि बहुसंख्य समाज अजूनही विकासाच्या प्रवाहात न आल्याने देशात आरक्षण ही समानतेची आणि विकासाची संधी घेऊन येत असतं. ओबीसी समाजाची आरक्षणासाठी असलेली मागणी ही घटनेच्या चौकटीत असलेली मागणी आहे. यास विरोध करणं म्हणजे संविधान विरोधी भूमिका घेणं होय, असं परखड मत ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी मांडलाय. दरम्यान राजस्थान विधानसभेत ओबीसी आरक्षण विधेयक मंजूर करण्यास विरोध करत फलोदी विकास परिषदेचे निमंत्रक जगदीश बोहरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हे विधेयक मागे घेऊन आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सोबतच यवतमाळच्या श्री समर्थ ब्राह्मण मंडळ व समस्त ब्राह्मण पुरोहित सेवा संस्था यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध करत राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या समर्पित ओबीसी आयोगाला ओबीसी आरक्षणावर आक्षेप घेणारे पत्र देखील दिलं आहे. भरधाव शिवशाही बसने चारचाकी बोलेरो वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोलेरो मधील 8 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेट्रोल पंप ठाणा येथे काल घडली आहे. आयुषी संदीप खापणे राहणार दिघोरी महालगाव जिल्हा नागपूर असे मृत बालिकेचं नाव आहे. तर मृत बालिकेचे वडील संदीप आणि आई ज्योती तसेच आजी हे 3 जण जखमी झालेत. दिघोरी महालगाव येथील संदीप दिनकर खापणे हे बोलेरो गाडीने आपल्या कुटुंबासह नागपूरहून भंडाराकडे आपल्या नातेवाईकांकडे येत असताना पेट्रोल पंप ठाणा येथील शिवशाही बसने बोलेरोला जबर धडक दिली आहे. यात आयुषी खापणे हिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करून जखमींना उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालय येथे दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जवाहर नगर पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पोलीस निरीक्षक बैसाने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. वाशीतील खाडीत नवीन ब्रिजच्या कामामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांना मोठा फटका बसतोय. सदर ब्रिजच्या कामामुळे मासे तिकडून पळून जात असल्याने मासेमारी करण्याकरिता सकाळी 6 गेल्यानंतरही दुपारी 1 वाजेपर्यंत मासे हातात लागत नाहीयेत. त्यामुळे मासेमारी व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न उपस्थित होतोय. प्रशासनाने आम्हाला नोकऱ्या तरी द्याव्यात अशी विनंती यावेळी मासेमारीकरांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या पातूर नंदापूर मधील यमुना नदीकाठी असलेल्या मोहा हातभट्टीच्या अड्ड्यावर विशेष पथकाने छापा टाकून 4 आरोपींवर कारवाई करत 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आज सकाळी 5 वाजता विशेष पोलीस पथकाने पातूर नंदापूर शेत शिवारातील नदीकाठी असलेल्या मोहा गावरान दारूच्या 4 अवैध हातभट्ट्यांवर छापा मारून 4 आरोपींवर चालू हातभट्टी मोहा दारू बनवताना कारवाई करून 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अकोला नांदेड महामार्गावरील सावरगाव बर्डेजवळ अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी होत आहे. आज दुपारच्या सुमारास या महामार्गावर जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंपनीने कामाची गती वाढवून अशा ठिकाणी बंदोबस्त लावावा अशी मागणी वाहन चालक करत आहेत. सह्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. दिवा रेल्वे फाटकात लोकलच्या धडकेत 2 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात 8:21 खोपोली लोकल पास होत असताना फाटकातून जाणाऱ्या 3 जणांना लोकलनं उडवलं. या प्रसंगी त्या 2 जण जागीच ठार झालेत तर 1 जण गंभीर जखमी झालाय. मृतांमध्ये दीपक सावंत, गीता शिंदे हे जागीच ठार झाले असून महादेवी जाधव या गंभीर जखमी झाल्यात. तर दोन्ही मृत हे शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी पाठवण्यात आले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे.
राजापूर हातिवली तसेच आरोसगाव कणकवली येथे 1 जून रोजी सुरू करण्यात येणारे टोलनाके तसेच टोल वसुली तूर्तास थांबवण्यात आली आहे. स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नागरिकांनी दिलेलं निवेदन यामुळे दोन्ही ठिकाणचे टोल वसुली थांबवण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही अर्धवट आहे. तसेच अनेक ठिकाणी महामार्गाचं काम अपूर्ण झालेलं नसून छोटी छोटी कामे अजून देखील शिल्लक आहेत. तसेच महामार्गाला जोडलेले जोड रस्ते अद्याप देखील पूर्ण झालेले नाहीयेत. अनेक ठिकाणी सूचना फलक देखील नसून आम्ही टोल कसा भरावा असा सवाल आता ग्राम उपस्थित करत आहेत. पेरणीच्या तोंडावर कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुम्हाला डीएपीचं खत घ्यायचं असेल तर आणखी लोकल प्रोडक्शनचं खत तुम्हाला घ्यावंच लागेल अशी जबरदस्ती करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचा गोरखधंदा कृषी केंद्र संचालकांनी लावलाय. बुलढाणा तालुक्यातील अजय शेवाळे या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या कृषी केंद्र चालकाला सदर प्रकार करताना रंगेहात पकडलाय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असा शब्द यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय. चंद्रपूर येथे इकोप्रो वन्यजीव संघटनेच्या वतीने 1 जून ते 7 जून या काळात हवा प्रदूषण विषयक जनजागृती केली जाणार आहे. आज प्रारंभीच्या दिवशी स्थानिक रमाळा तलाव परिक्रमा परिसरात हवेची घातक स्थिती दाखवणारी फलके घेऊन कार्यकर्त्यांनी नागरिकांना जागरूक केलाय. तर शहरातील विविध भागांमध्ये सप्ताहात चौक सभा आयोजित करून सध्याची हवेतील प्रदूषणाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबाबत नागरिकांना जागरूक केलं जाणार आहे. हवेची गुणवत्ता योग्य नसल्याने मानवी जीवनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. पर्यावरण जागृती सप्ताहाच्या निमित्ताने नेमका हाच मुद्दा उचलला गेलाय. चोपडा तालुक्यातील गर्ता येथील केशरलाल पाटील यांनी बँकेतून 5 लाख रुपये काढून कापडी पिशवीत ठेवून बापू टी हाऊस येथे चहा पिण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अज्ञात इसमांनी त्यांचं लक्ष विचलित करून कापडी पिशवीतील 5 लाख रुपये लंपास केले. त्यानंतर सदर घटनेची खबर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनला 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. दरम्यान वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहेत तर लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग यांनी सांगितलंय. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.